विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाच्या वर्ग दहावीच्या क्रमांक सहा प्राण्यांचे वर्गीकरण या पाठाचा पुढचा भाग अभ्यास करणार आहोत आज आपण ज्या प्राणी संघाचा अभ्यास करणार आहोत त्यामधला सर्वात प्रथम आपण कंटकचर्मी या प्राणी संघाचा अभ्यास करत आहोत या प्राण्यांच्या शरीराची काही वैशिष्ट्य बघूया या प्राण्यांची काही उदाहरणं आपल्यासमोर दिसतात या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून या प्राण्यांना आपण कंटकचर्मी प्राणी असे म्हणतो हे प्राणी फक्त समुद्रात आढळतात आणि त्यांचं शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असतं या प्राण्यांच्या प्रौढ अवस्थेमध्ये यांना आपल्याला पंच अर्य समिमिती आढळते परंतु जेव्हा हे प्राणी अळी अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्यांची द्विपार्श्वसमिमिती असते या प्राण्यांना नलिकापाद म्हणजेच टू फिट नावाचे अवयव असतात आणि त्यांच्या सहाय्याने हे प्राणी हालचाल म्हणजेच प्रचलन करतात नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो आणि काही प्राणी मातलं मात्र या वर्गातले सॉरी संघातले हे स्थानबद्ध असतात या प्राण्यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे म्हणजे स्पाइन्स म्हणजे काट्यांचे किंवा पट्टिकांचे म्हणजेच प्लेट्स किंवा ऑसिकल्सचे बनलेले असते आणि या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मितीची क्षमता असते आणि हे प्राणी बहुधा एकलिंगीसुद्धा असतात याची उदाहरणं आपण बघूया आपल्यासमोर डाव्या बाजूला जी आकृती दिसते ती म्हणजे तारामासा याला इंग्रजीत स्टारफिश असे म्हणतात उजव्या बाजूला जी, जी आकृती दिसते ती म्हणजे सी कुकुंबर हिला काकडी असे मराठीत म्हणतात तर याचे अजून एक उदाहरण आहेत ज्याला की सी अर्चिन असे म्हणतात अशा पद्धतीने हा कंटकचर्मी प्राण्यांचा संघ म्हणून याला कंटकचर्मी संघ असे म्हणतात तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगायला मला आवडेल की तारामासा हा एका विशिष्ट परिषी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचा एखादा भाग तोडून वेगळा करू शकतो आणि त्या भागाची पुनर्निर्मितीसुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने आपण कंटकचर्मी प्राणी संघाचा अभ्यास या ठिकाणी केला यानंतर आपण अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ म्हणजेच फायलम हेमी कॉर्डाटा या प्राण्यांच्या संघाचा अभ्यास करणार आहोत या प्राण्यांचं शरीर हे तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेलं आपल्याला दिसतं त्या भागांना शुंड गळपट्टी आणि प्रकांड असे म्हणतात फक्त शुंडमध्येच या प्राण्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू असतो म्हणून यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात या प्राण्यांना साधारणपणे ॲक्वॉर्न क्रुमी या नावाने सुद्धा ओळखलं जातं हे प्राणी सागर निवासी असतात आणि वाळूमध्ये बिळे करून राहतात आणि श्वसनासाठी त्यांना एक ते अनेक कल्लाविदरेसुद्धा असतात हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगीसुद्धा असू शकतात याची काही उदाहरणं आहेत त्यापैकी एक उदाहरण डाव्या बाजूला आपल्याला दिसतं आहे त्याचं नाव आहे सॅकोग्लॉसस आणि उजव्या बाजूला जे उदाहरण आपल्याला दिसतंय त्याचं नाव आहे बॅलॅनोग्लॉसस यासारखी काही उदाहरणे आपल्याला या, या प्राणी दिसतात जर आपण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलेनोग्लासस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधला दुवा म्हणलो तरी चालेल कारण हा प्राणी या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो आता आपल्याला पुढचा प्राणीसंघ अभ्यास करायचा आहे तो म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी लक्षात घ्या की या फायलमला कॉर्डॅटा फायलम असे म्हणतात या प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देणारा पृष्ठरज्जू असतो आणि सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे तीन उपसंघामध्ये वर्गीकरणसुद्धे कर करतात आणि ते म्हणजे त्यासाठी प्राणी संघाची काही महत्त्वाची लक्षणं विचारात घेतली जातात ती लक्षणं म्हणजे विकासांच्या अवस्थेपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी किंवा कल्लाविदरे ज्याला की आपण फॅरेंजियल गिल्स्लिट्स असे म्हणतो इंग्रजीमध्ये ते असतात आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चितरज्जू हा एकच असून तो पृष्ठबाजूचा असतो आणि नळीसारखा पोकळ असतो चौथा महत्त्वाचा मुद्दा या प्राण्यांचं शरीर हे अधर बाजूस असतं अशा पद्धतीने समपृष्ठरज्जू प्राणी संघ हा या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्य असणाऱ्या प्राण्यांचा संघ असतो लक्षात घ्या समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे आपण पुन्हा काही उपसंघांमध्ये सुद्धा विभागणी करत असतो तर यापैकी सर्वात पहिला उपसंघ आहे तो म्हणजे उपसंघ पुच्छपृष्ठरज्जू प्राणी की ज्यांना कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी सुद्धा म्हणतात यांना इंग्रजीमध्ये युरोकॉर्डॅटा हे नाव आहे लक्षात घ्या हे जे युरोकॉर्डॅटा संघातले जे प्राणी आहेत या उपसंघातले जे प्राणी आहेत हे प्राणी सागर निवासी असतात यांचं शरीर कुंचकू या चर्मसाम्य चर्मसाम्य या शब्दाचा अर्थ होतो चमड्यासारखे दिसणारे आवरणाने आच्छादित असतं आणि यांच्या अळ्या ज्या असतात या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात आपल्याला पृष्ठरज्जू दिसतो म्हणून यांना पुच्छ म्हणजे शेपूट समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात म्हणजे केवळ शेपटीमध्ये समपृष्ठरज्जू असणारे प्राणी सागरतळाशी स्थिरावल्यावर या अळ्यांचं रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होतं आणि हे सामान्यतः हे प्राणी आपल्याला उभयलिंगी असलेले दिसतात याची काही उदाहरणं आहेत डाव्या बाजूला जे उदाहरण आपल्याला आहे त्याचं नाव आहे डोलिओलम आणि उजव्या बाजूला जे उदाहरण आपल्याला आहे याचं नाव आहे हर्ड मानिया अशा पद्धतीने या काही प्राण्यांचा या उपसंघामध्ये समावेश केलेला असतो त्यानंतरचा दुसरा उपसंघ आहे तो म्हणजे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी पुन्हा आपल्याला नावावर लक्षात येत असेल की शीर्ष म्हणजे डोक्याकडचा भाग यांना इंग्रजीमध्ये सिफॅलो कॉर्डेटा असे म्हणतात हे प्राणी लहान मा माशाच्या आकाराचे सागर निवासी प्राणी असतात आणि यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो ग्रसणी मोठी असते आणि तिला कल्लाविदरे असतात हे प्राणी एकलिंगी असतात याचं उदाहरण आहे ॲम्फिऑक्सस आणि आपल्याला या सिफॅलो कॉर्डेटा या, या उपसंघातला प्राणी अँफिऑक्सस कसा दिसतो हे समोरच्या आकृतीमध्ये दिसत आहे त्यानंतरचा तिसरा उपसंग तो म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांचा संघ तर हे पृष्ठवंशीय प्राणी ज्यांना आपण व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा असं म्हणतो या ठिकाणी क्रॅनिएटा या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याला कवटी आहे असे प्राणी मग लक्षात घ्या की या प्राण्यांच्या शरीरामध्ये आपल्याला काही महत्त्वाची वैशिष्ट्य दिसतात की या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होतो आणि त्याच्या जागी पाठीचा कणा असतो म्हणून आपण त्यांना व्हर्टिब्रेटा या नावाने ओळखतो यांचं शीर म्हणजे डोकं हे पूर्णपणे विकसित झालेलं असतं आणि मेंदू हा कवटीत संरक्षित असतो म्हणून आपण या प्राणीच्या संघाला क्रेनिएटा असं सुद्धा म्हणतो या प्राण्यांमध्ये अंतकंकाल शरीर कास्थिमय किंवा अस्थिमय अशा प्रकारचं असतं आता अंतकंकाल म्हणजे काय तर इंग्रजीत त्याला एंडोस्केलेटन असं म्हणतात म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणारा सापळा कास्ती म्हणजे खुर्च्याची हाडं आपल्या कानामध्ये ज्या पद्धतीची हाडं असतात त्या पद्धतीच्या हाडांना आपण कास्ती असं म्हणतो आणि अस्थी म्हणजे आपली बोटं हात पाय यांची ज ज्या पद्धतीने हाडं असतात त्यांना आपण अस्थि असं म्हणतो म्हणजे यांचं शरीर सापळ्याने तयार झालेलं असतं कास्तिमय आणि अस्थिमय या दोन्हीपैकी कोणत्या तरी प्रकारचं असू शकतं किंवा दोन्ही प्रकारचं असू शकतं काही पृष्ठवंशीय प्राण्यांना जबडे नसतात तर काही प्राण्यांना जबडे असतात लक्षात घ्या की या उपसंगातले जे प्राणी आहेत या प्राण्यांना आपण सहा वर्गामध्ये विभागतो ते सहा वर्ग आता एक एक करून आपण अभ्यास करणार आहोत यातला सर्वात पहिला उपसंग जो आहे तो म्हणजे चक्रमुखी पाणी प्राण्यांचा वर्ग चक्र या शब्दाचा अर्थ होतो सायक्लिक आणि म्हणून या प्राण्यांच्या वर्गाला आपण सायक्लोस्टोमॅटा असं हो म्हणतो यांच्या शरीराची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण बघूयात चक्रमुखी प्राणी वर्गातल्या प्राण्यांना जबडेविरहित असं चुशीमुख असतं यांची त्वचा अत्यंत मृदू असते आणि खवले विरहित असते म्हणजे त्वचेवर कोणतेही खवले नसतात यांना युग्मित उपांगेसुद्धा नसतात युग्मित उपांग म्हणजे जोडीजोडीने असणारे शरीराचे अवयव ते यांच्यामध्ये अभाव आहे किंवा नसतात असे आपल्याला दिसून येतं अंतकंकाल म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणारा सापळा हा कास्तिमय असतो आणि हे प्राणी बहुतेक बाह्यपरजीवी असतात यांची काही उदाहरणं आहेत ती म्हणजे पेट्रोमायझॉन किंवा मिक्सिन यासारखी त्यापैकी पेट्रोमायझॉन हा आपल्याला वरच्या बाजूला आकृतीमध्ये दिसतो तर मिक्सिन जो आहे तो खालच्या बाजूला आपल्याला आकृतीत दिसतो अशा पद्धतीने या सजीवांच्या शरीराची रचना ही अत्यंत साधी असते परंतु यांचा मुख जे आहे ते चक्र किंवा जबडे विरहित असल्याकारणाने यांना आपण चक्रमुखी प्राणीवर्ग असं म्हणतो यानंतरचा प्राण्यांचा वर्ग आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे मत्स्य प्राणीवर्ग मत्स्य या शब्दाचा अर्थ होतो मासे यांना आपण इंग्रजीमध्ये पायसेस असं म्हणतो या क्लासचं नाव आहे पायसेस हे प्राणी शीतरक्ती असतात आता शीतरक्ती म्हणजे काय तर जेव्हा प्राणी बाह्य तापमानानुसार आपल्या शरीराचं तापमान देखील बदलू शकतात अशा प्राण्यांना आपण शीतरक्ती असं म्हणतो लक्षात घ्या हे प्राणी शीतरक्ती आहेत आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे हे जलचर प्राणी आहेत पाण्याचा प्रतिरोध पोहताना कमीत कमी व्हावा याकरता यांचं शरीर दोन्ही टोकांना निमूळत झालेलं दिसून येईल आपल्याला आपण समोरच्या आकृतीमध्ये मत्स्य प्राणी वर्गामधला स्कॅलिओडॉन नावाचा उदाहरण बघतोय या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की मुखाजवळ आणि पुच्छ पराजवळ याचं शरीर निमुळत झालेलं आहे यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात युग्मित पर म्हणजे मी आत्ता बोलल्याप्रमाणे युग्मित म्हणजे जोडीने असणारे आणि अयुग्मित म्हणजे एकट्याने असणारे तर आपल्याला लक्षात येईल की या प्राण्यांमध्ये आपल्याला युग्मित आणि अयुग्मित असे पर दिसतात या प्राण्यांना जो पुच्छपर असतो त्या पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी हे प्राणी करतात यांचं बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असतं तर अंतकंकाल हे कास्ती किंवा अस्थि या दोन्ही प्रकारच्या किंवा दोन्ही प्रकारांपैकी कोणत्या तरी एका अंतकंकालाचं तयार झालेलं असतं यांचं श्वर श्वसन जे आहे ते कल्लाविदरांच्या साह्याने होतं कल्याणच्या साह्याने होतं यांची उदाहरणं काही बघूयात आपण रोहू नावाचा मासा तुम्हाला माहिती असावा पापलेट त्यानंतर समुद्र घोडा शार्क मासा इलेक्ट्रिक रे स्टिंग रे स्कॉलिओडॉन यासारखे प्राणी या, या वर्गामध्ये समाविष्ट असतात त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा प्राणीवर्ग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे उभयचर प्राणीवर्ग मी अत्यंत महत्त्वाचा असं का म्हणालो ते मी माझ्या विवेचनात सांगेल या क्लासला इंग्रजीमध्ये ॲम असे म्हणतात लक्षात घ्या की उभयचर प्राणीवर्ग या प्राणीवर्गातले प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात तर प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवर देखील राहू शकतात आणि जलीय व वा वायू श्वसन करतात म्हणून या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात आता डिंब अवस्था म्हणजे काय तर जेव्हा हे प्राणी अंड्यांमधनं बाहेर पडतात तेव्हा अळीसारखी जी अवस्था असते त्या अवस्थेला डिंब अवस्था असे म्हणतात त्यावेळी हे प्राणी पाण्यामध्ये श्वसन करतात तर प्रौढ झाल्यानंतर हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडेही राहू शकतात तुम्ही बहुधा बघितलं असेल की एखाद्या तळ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये बेडूक जिवंत राहतो आणि त्याच पद्धतीने बेडूक जमिनीवर देखील जिवंत राहतो मग याचं कारण काय तर पाण्यामध्ये असताना ते जलीय श्वसन करू शकतात आणि जमिनीवर आल्यानंतर ते वायू श्वसन करू शकतात म्हणून त्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात या प्राण्यांना उपांगाच्या दोन जोड्या असतात आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगुलींना म्हणजे बोटांना नखे नसतात यांना बाह्य कंकाल नसतं आणि त्वचा बहुतेक मृदू असते आणि त्यांची त्वचा श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते त्यांना बाह्यकंकाल नसतो परंतु कर्णपटल असतो कर्णपटल म्हणजे कानाचा पडदा असतो परंतु लक्षात घ्या की या प्राण्यांना मानही नसते डोळे बटबटीत असतात डोळ्यांना पापण्या असतात याची उदाहरणं जी आहेत ही आपल्यासमोर दिसत आहेत वरचं उदाहरण जे आहे ते आहे बेडूक आणि खालचं उदाहरण जे आहे ते म्हणजे टोड याच संघातला दुसरा एक प्राणी आहे त्याचं नाव आहे सॅलवँडर अजूनही बरीचशी प्राणी उभयचर प्राणी संघामध्ये प्राणी वर्गामध्ये समाविष्ट केलेली असतात मी आता माझ्या पहिल्या मुद्द्यावर येईल मी म्हणालो उभयचर प्राणीवर्ग हा अत्यंत महत्त्वाचा प्राणीवर्ग आहे कारण की आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेले जे व्हर्टिब्रेटा या उपसंघातले प्राणी जे आपण बघितले ते सगळे पाण्यात राहणारे होते परंतु हा उभयचर वर्ग हा असा प्राणीवर्ग आहे जो की पाण्यातून जमिनीवर आलेले प्राणी आपल्याला दिसतात बहुधा पाण्यातून जमिनीवर आलेले हे पहिले व्हर्टिब्रेट्स असावेत असा शास्त्रज्ञ बांधतात लक्षात घ्या या नंतरचा प्राणीवर्ग आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे सरिस्रूप प्राणीवर्ग सरीसृप या शब्दाचा अर्थ होतो सरपटणारे प्राणी यांना इंग्रजीमध्ये क्लास रेप्टिलिया असे म्हणतात लक्षात घ्या प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी म्हणजे प्राणी प्राणीवर्ग हे प्राणी शीतरक्ती असतात पुन्हा शीतरक्ती म्हणजे बाह्य तापमानानुसार यांचं शरीराचं तापमान देखील कमी अधिक होतं तुम्हाला माहिती असावं मानवाच्या शरीराचं तापमान सदोतीस अंश सेल्सिअस इतकं कायम राखलं जातं बाहेर थंडी असेल तर शरीर गरम होतं बाहेर जास्त उष्णता असेल तर शरीर थंड हो केलं जातं परंतु या प्राण्यांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की बाहेरचं तापमान कमी झालं की यांच्या शरीराचं तापमान देखील कमी होतं आणि बाहेरचं तापमान वाढलं की यांच्या शरीराचं तापमानसुद्धा वाढतं या प्राण्यांमध्ये शरीर उचललं जात नाही म्हणून हे प्राणी आपल्याला जमिनीवर सरपटताना दिसतात यांची त्वचा कोरडी असते आणि खवलेयुक्त असते शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते आणि यांना बाह्य करणं मात्र नसतो परंतु या प्राणी संघामध्ये प्राणी वर्गामध्ये असणाऱ्या प्राण्यांच्या अंगुलींना म्हणजे बोटांना नखे असतात याची काही महत्त्वाची उदाहरणे आपण बघूया ती म्हणजे पाल कासव साप सरडा मगर सुसर यासारखे प्राणी हे प्राणी प्राणीवर्गामधले प्राणी आहेत आपल्यासमोर पालीची आकृती दिसते तिला डोळा खवलेयुक्त त्वचा शेपूट पाय असे अवयव आपल्याला या ठिकाणी आहेत असे दिसेल यानंतरचा प्राणीवर्ग जो आहे आपण अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे पक्षीवर्ग यांना इंग्रजीमध्ये क्लास एव्ज असे म्हणतात लक्षात घ्या की हे प्राणी कशेरुस्तंभयुक्त प्राणी आणि पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत आता खेचर जीवन या शब्दाचा अर्थ असा होतो की हवेत संचार करू शकणारे प्राणी आणि लक्षात घ्या आत्तापर्यंत बघितलेल्या प्राणी सं वर्गापेक्षा या प्राण्यांच्या वर्गामध्ये असणारं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी उष्णरक्ती आहेत ते त्यांच्या शरीराचं तापमान नेहमी स्थिर राखू शकतात पुन्हा हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचं शरीर दोन्ही टोकांना निमुळतं म्हणजे स्पिंडलशेप असतं यांची अग्र उपांगे अग्र या शब्दाचा अर्थ होतो पुढचे उपांगे या शब्दाचा अर्थ होतो अवयव म्हणजे त्यांना की आपण फोरलिम्स असं म्हणतो त्यांचं रूपांतर किंवा त्यांचं परिवर्तन पंखांमध्ये झालेलं आपल्याला दिसतं अंगुले ज्या असतात त्या खवल्यांनी आच्छादित असतात आणि त्यांना नखे देखील असतात बाह्य कंकाल हा पिसांच्या स्वरूपात असतो त्यांच्या शरीरावर जो बाह्य कंकाल आहे तो कशाच्या स्वरूपात असतो पिसांच्या स्वरूपात असतो पंख असतात आणि शीर आणि धड यांच्यामध्ये मान दिसून येते यांच्या मात्र जबड्यांचं रूपांतर आपल्याला चोचित झालेलं दिसतं या प्राणी वर्गातले आपल्याला काही प्राण्यांची नावं माहिती आहेत जसे की त्यांना आपण पक्षी असं म्हणतो पेंग्विन असेल बदक असेल पोपट असेल, असेल मोर असेल किंवा कबूतर इथे समोर आपल्याला कबुतराची आकृती दिसते यामध्ये आपल्याला डोकं चोच डोळा मान नखेयुक्त पाय आणि बाह्यकंकाल हे पिसांचं निर्माण झालेलं किंवा तयार झालेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्राण्यांचा वर्ग आपण अभ्यास करत आहोत तो म्हणजे सस्तन प्राणी वर्ग ज्याला की आपण क्लास मॅमेलिया असं म्हणतो आपण देखील क्लास मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राणी वर्गातले प्राणी आहोत या प्राण्यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यांच्या शरीरामध्ये दु, दुधाला स्रवणाऱ्या ग्र, ग्र ग्रंथी असतात आणि हा सस्तनी प्राण्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि विशिष्ट असा गुणधर्म आहे सर्वसस्तनी प्राणी हे उष्णरक्ती असतात म्हणजे हे यांच्या शरीराचं तापमान कायम राखू शकतात या प्राण्यांना डोकं मान धड व शेपूट ही शरीराची भागं असतात यांच्या ज्या अंगुली असतात त्यांना नख असतात नखरं असतात खूर असतात तुम्ही बैल असेल घोडा असेल या प्राण्यांमध्ये बघत असाल की त्यांना नख नसून खूर असतात या प्राण्यांचा बाह्यकंकाल हा केसांच्या किंवा लोकरींच्या स्वरूपात असतो आपल्या शरीरावर देखील बाह्य अंकाल केसांचा तयार झालेला आहे घोडा असेल बैल असेल माकड असेल या प्राण्यांमध्ये केसांचाच बाह्यकंकाल असतो किंवा मेंढीसारखे प्राणी असते त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला लोकरीच्या स्वरूपामध्ये तयार झालेला बाह्य अंकाल दिसतो याची काही उदाहरणं आपण बघूया मानव कांगारू त्यानंतर डॉल्फिन वटवागूळ हे यातली उदाहरणं आहेत आपल्याला लक्षात आलं असेल की मी जी समोर आकृती तुम्हाला दाखवतो आहे सस्तनी प्राणीवर्गांची मी जो प्राणी दाखवतो आहे त्याचं नाव आहे वटवागुळ जो की आपल्याला हवेत संचार करताना दिसतो आपल्याला वाटलं असेल तो पक्षी आहे परंतु नव्हे वटवागुळ हा असा सस्तनी प्राणी आहे जो की हवेत संचार करतो आणि तो पिलांना जन्म देतो पिलांना जन्म देणे हे सस्तनी प्राणी वर्गाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीने त्यांना दूध स्त्रावणाऱ्या ग्रंथी असणे हे दुसरं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे डॉल्फिन नावाचा जो मासा आपण म्हणतो तो वास्तविक बघता मासा नसून तो सस्तन प्राणीवर्गातला प्राणी आहे कांगारो देखील त्यातलंच उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आपल्याला सस्तन प्राणी वर्गामध्ये सांगता येतील लक्षात घ्या की आपण आत्तापर्यंत प्राणी वर्गा वर्गीकरणाचा इतिहास बघितला प्राण्यांचं वर्गीकरण करताना कोणकोणते मुद्दे आधारभूत ठरतात आणि आधुनिक पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करतात असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे कोणकोणते संघ आहेत आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांचा जो संघ आहे त्याचे उपसंघ आणि सर्वात शेवटचा उपसंघ म्हणजे समपृष्ठरज्जू असणारे प्राणी त्यांना आपण व्हर्टिब्रिटा असं म्हणतो या प्राण्यांचे पुन्हा सहा वर्ग असा अभ्यास आपण या पाठामध्ये बघितला तर आवडला आहे तुम्हाला धडा या ठिकाणी हा धडा समाप्त होतो या धड्याचं व्यवस्थित वाचन करावं प्रश्नांची उत्तरं लिहावीत धन्यवाद